पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये गुरुवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 34 मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे. त्याअंतर्गत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर तसेच महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील गुजराती शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर भाजप आरपीआय युतीच्या उमेदवार रुचिता लोंढे यांनी सपरिवार हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. लोंढे ह्या उच्च शिक्षित आणि अतिशय सुसंस्कृत सभ्य अशा उमेदवार आहेत आणि मला नक्कीच मला या इथे विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीने त्यांच्यासारख्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांना जे इथे तिकीट दिलेलं आहे हा विश्वास मतदार आहेत ते सार्थ ठरवतील आणि प्रभाग क्रमांक 19 जो विकासाचा रथ या इथे प्रशांत ठाकूर यांनी या इथे चालवला आहे नक्कीच त्याच्यामुळे रुचिता लोंढे ह्या विक्रमी मताधिक्याने निवडून येतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.